वसुंधरा फाउंडेशन आणि कल्याणकारी युवक क्रांतिकारक बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय वासंतिक निमंत्रितांची काव्य मैफिल 28 मार्च रोजी फडकुले सभागृहात दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्षा वसुंधरा शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. कल्याणकारी युवक क्रांतिकारक बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय निमंत्रितांची वासंतिक काव्य मैफल मोगऱ्या फुलला याचं आयोजन दिनांक 28 मार्च 2019 रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये केलेले आहे. या काव्य मैफलीच्या अध्यक्ष आहेत आदरणीय कविवर्य माधव पवार. त्याचप्रमाणे दुसरा एक कार्यक्रम आहे रंगकर्मी आणि साहित्यिक सन्मान सोहळा व मानपत्र प्रदान सोहळा. मानपत्राचे ते मानकरी आहेत लोककवी डॉक्टर मदन देगावकर जे बार्शीचे आहेत आणि सुप्रसिद्ध गझलकार चाकणचे सुनील नाना पानसरे यांना आम्ही मानपत्र प्रदान करणार आहोत. आणि अनेक मान्यवर प्रमोद जगताप आहे त्याला आम्ही शाहीर म्हणतो अत्यंत भाषेवरती प्रभुत्व असलेला आहे. म्हणजे राज्यभरातून या काव्यसंमेलनासाठी आम्ही अनेकांना निमंत्रित केलेलं आहे आणि अशा निमंत्रित कवींची ही काव्य मैफल होणार आहे. पत्रकार परिषदेला कल्याणकारी युवक क्रांतिकारक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कृष्णा कोटी उपस्थित होते.